नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये। मित्रांनो, पाहूया उद्या मार्केट कशा प्रकारे बिहेव करेल, उद्याचा ट्रेड कुठे बनेल आणि आजचं मार्केटवरून आपल्याला उद्या काय प्लॅन करता येतील का। तत्पूर्वी तुम्हाला सांगेल की तुमच्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ आणला होता फ्रायडेला, त्यामध्ये सांगितलं होतं की कशा प्रकारे काय मार्केटमध्ये तुम्हाला स्कीममध्ये लोक अडकवतात। पाहिलं नसेल तर अवश्य पाहावर दिलेल्या कार्डवर क्लिक करून येतोय मी पुन्हा निफ्टीकडे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजपासून मी तुम्हाला फक्त 15 मिनिटांमध्ये इन डिटेलमध्ये सांगायचा प्रयत्न करणार आहे, म्हणजे जेणेकरून इंट्राडेचे लेवल सोमन याच्यामध्ये छान मिळायला सोपं जाईल। पहिली गोष्ट मित्रांनो, इथे जर आपण पाहायला गेलो तर आजचं जे निफ्टीचं क्लोजिंग आहे 17,700, अगदी एकदम जोरदार गॅप डाऊन झाल्यानंतर ना मार्केटमध्ये काय झालं, पुन्हा एक दिवसभर अपट्रेंड आला। कारण इन्फोसिसमध्ये आणि आय टी सेक्टरमध्ये जोरदार सेलिंग प्रेशर होतं, परंतु बँकांनी मार्केट मोस्टली थोडं तारून धरलं होतं। इथे जर एक गोष्ट ऑब्झर्व करायला गेलो आपण, जर उद्या तेजी बनवायची आपण लक्षात ठेवा तर 17,820 वरती जोपर्यंत निफ्टी जात नाही तोपर्यंत करू नका। कारण लक्षात ठेवायच्यामध्ये ही एक ट्रेंडलाईन मी ड्रॉ करून ठेवलेली आहे मुद्दाम, कारण ही ट्रेंडलाईन सांगते की ऑलरेडी त्यांना ट्रेंड ब्रेक केलेला आहे, उद्या कदाचित तो तिथे जाऊन एक लाईनला टच करेल आणि पुन्हा फिरू शकतो। त्यामुळे 17,800 वरती गेल्यानंतरच आपण विचार करायचा कॉल साईडचा निफ्टीमध्ये। आता मग तुम्हाला प्रश्न पडेल की आम्हाला पुट मध्ये एंट्री करायची आहे, तर याच्यामध्ये एक सिंपल फंड लक्षात ठेवा, 17,650 जर तो ब्रेक करतो तर तुम्हाला पुन्हा पुट मध्ये जोरदार एंट्री मिळेल। डाऊन साईडला मोस्टली 150 ते 200 पॉइंट पॉसिबल आहेत, अप साईडला एक जास्तीत जास्त 50 ते 100 पॉइंट पॉसिबल आहेत या लेवलपासून। तो मोस्टली थोडा वर जाण्याचा इथून प्रयत्न करेल आणि इथून पुन्हा खालच्या साईडला येण्याचा मार्केट प्रयत्न करू शकतो, तर त्या दोन्ही गोष्टींवर लक्ष ठेवायचे। यानंतर जाऊया आपण थोडं बँक निफ्टीमध्ये। बँक निफ्टीमध्ये आपण जर पाहायला गेलो इथे पण एक छान कंडिशन झालेली आहे। तुम्ही जर गोष्ट ऑब्झर्व केली तर 42,200 हे आजचं क्लोजिंग आहे आणि जो डे हाय होता त्याला जमला नाही ब्रेक करायला याच्यामध्ये। मोस्टली दोन्हीकडे पण एक हॅमर टाइप स्ट्रक्चर बनवलं आणि बँक निफ्टीमध्ये तर अगदी हँगिंग मॅन बनलेला आहे। मग आता हँगिंग मॅन नक्की काय करेल उद्या लक्षात ठेवा याच्यामध्ये। पहिली गोष्ट, ही छान ट्रेंड लाईन तो ब्रेक करायच्या तयारीत आहे, ही जर ब्रेक केली तर तुम्हाला पुट साईडला जोरदार एंट्री मिळेल बँक निफ्टीमध्ये। त्यामुळे लक्ष ठेवा तुम्ही याच्यामध्ये, 42,180 जर ब्रेक करती बँक निफ्टी स्पॉट तर तुम्ही तिथे पुटचा विचार करा 42,200 चा। हे स्टडी पर्पजसाठी सगळी माहिती देतोय मी तुम्हाला, ऑब्झर्व करायचं तुम्हाला याच्यामध्ये। इनकेस जर बँक निफ्टी 42,360 ब्रेक करतीये, 400 पण कॅल्क्युलेट करा, 42,400 वरती गेल्यानंतर ना आपण कॉल साईडचा विचार करायला हरकत नाहीये। लक्षात ठेवा दोन्ही पण रेंज देतोय। सध्याच्या कंडिशनवरून असं दिसतोय की बँक निफ्टी रिट्रेसमेंटमुळे आज वर गेलेली आहे, परंतु पडायची शक्यता तेवढीच दाट आहे। 42,180 वर नजर ठेवा, तो जर जोरदार ब्रेक करतोय तर पडेल, कारण आता बँक निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर येणं गरजेचं आहे। आणि 42,400 ब्रेक केला तर आपण पुन्हा तेजीचा विचार करायला हरकत नाहीये। 42,400 आणि त्याच्यानंतर ना 42,180 क्लिअर, ह्याच्या मधल्या रेंजमध्ये शांत राहायचंय। आता येतो मी फिन निफ्टीकडे। फिन निफ्टीची उद्या एक्सपायरी आहे, आता एक्सपायरीला ट्रेड कुठे बनवायचा याच्यामध्ये, तर इथे पण पहा किती छान आहे, इकडे पण एक छान प्रकारे ट्रेंडलाईन याने ड्रॉ करून ठेवलेली आहे, म्हणजे काय तर तो परफेक्ट सपोर्ट घेऊन वरच्या दिशेने जातोय। आता 18,817 हे आजचं क्लोजिंग आहे फिन निफ्टीमध्ये। फिन निफ्टीची एक्सपायरी जी आहे उद्याची, त्याच्यामध्ये काय दिसतंय पहा आपल्याला की जर उद्या तो कुठल्याही कंडिशनमध्ये 18,750 ब्रेक करतोय, लक्षात ठेवा 18,750 जर याने ब्रेक केला तर याच्यामध्ये जोरदार सेलिंग प्रेशर पाहायला मिळेल, पुट साईडचा विचार करायला हरकत नाहीये। इनकेस जर तो पुन्हा त्याचा 18,760 वरती जातोय तर तो पुन्हा 19,000 दिशेने जायचा प्रयत्न करेल, परंतु मला असं वाटतंय वरच्या लेवलला हे जास्त टिकतील असं वाटत नाही, कारण मार्केटमध्ये खूप सारी रॅली आली आहे। परंतु आपल्याला कुठेही ट्रेड मिळाला तिकडे एंट्री मारायची, दोन्ही साईड का सांगतोय, मार्केट काही करेल आपल्याला त्या दिशेने एंट्री मारायची, तिकडे प्रॉफिट घ्यायचंय। इनकेस जर तो टॉपच्या दिशेने जातोय 760 ब्रेक करून, तर आपण तेजीचा विचार करायला हरकत नाहीये, एक जास्तीत जास्त 100-125 पॉईंट। डाऊन साईडला पॉसिबिलिटी जास्त आहे, कारण याच्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेले तर स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि हा सपोर्ट जिथे ब्रेक होणार तिथे जोरदार फॉल फिन निफ्टीमध्ये येणार। ओके मित्रांनो, अशा प्रकारे होतं निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी याचं हे होतंय अनालिसिस। कसं वाटलं तुम्हाला, आणि हे सगळं अनालिसिस करताय ट्रेड घेताय तर त्या ट्रेडिंग जर्नलमध्ये पण लिहून ठेवायला विसरू नका। कार्डवर क्लिक करा, ट्रेडिंग जर्नल काय असतं आजच तुम्हाला ते बनवायचंय, कारण ते एक परफेक्ट आणि प्रॉफिटेबल आणि एका प्रोफेशनल ट्रेडरचं एक उदाहरण असेल त्याच्यामध्ये।
याच्यानंतर मी तुम्हाला काही स्टॉक्सची नावं देतो. यामध्ये पहिला स्टॉक असेल तुम्हाला उद्याच्या स्टडीसाठी, याचं नाव आहे बँक ऑफ बरोदा. बँक ऑफ बरोदामध्ये आम्हाला थोडी जोरदार तेजी दिसतीये. येणाऱ्या काळामध्येही तो जाईल. इंट्राडेसाठीही उत्तम राहील आणि स्विंगसाठी हा उत्तम राहील. याच्यामध्ये 176.35 रुपयाला क्लोज झालेला आहे. 177 वरती आपण याच्यामध्ये पुन्हा तेजीचा विचार करायला हरकत नाहीये तुमच्या अनालिसिसनुसार. यानंतर 2 स्टॉक आहे SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी. SBI लाईफ मध्येही आम्हाला एक ब्रेकआउट मिळताना दिसतोय. 1147 आज क्लोज झालेला आहे. 1150 वरती जर जाताना दिसतोय तर तुम्हाला पुन्हा तो अपसाईडला एक रॅली देण्याचा प्रयत्न करेल. यानंतर इनकेस मार्केट जर सेलिंग प्रेशरमध्ये असेल, पडत आहे, तर तुमच्यासाठी काही 2 स्टॉक्स देतो. पहिला स्टॉक असेल याच्यामध्ये मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. यामध्ये 619 क्लोज झालेला आहे. 617 खाली जोरदार सेलिंग याच्यामध्ये आपल्याला आढळेल. चांगली रॅली डाऊन साईडला मिळू शकते. 4 स्टॉक आहे तुम्हाला उद्या क्रॉम्प्टन ग्रीव्स लिमिटेड. क्रॉम्प्टन ग्रीव्स 290 क्लोजिंग आहे. 289 खाली तुम्ही याच्यामध्ये शॉर्ट साईडला विचार करायला हरकत नाहीये. मित्रांनो, अशा प्रकारे होते हे 4 स्टॉक. तुम्हाला असे स्टॉक विथ टार्गेट विथ स्टॉप लॉस पाहिजे असतील तर तुम्ही आमच्या अंडर खालच्या दिलेल्या लिंक वरून कुठलंही डिमॅट अकाउंट ओपन करा. अपस्टॉक, एंजल किंवा झिरोदा यापैकी आम्ही तुम्हाला आमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करून घेऊ, जिथे तुम्हाला याच्या प्रॉपर लेवल्स मिळत असतात. याव्यतिरिक्त तुम्हाला माझ्याकडून काय हवंय तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, कारण त्याप्रमाणे मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत राहील. आणि आपला जो टेलिग्राम आहे शंभूराज खामकर ट्रेडिंग अकॅडमी, यालाही सबस्क्राईब करायला विसरू नका. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. थांबतो इथे मित्रांनो, पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता अशाच एका मस्त रिपोर्टसह. धन्यवाद.